नमस्कार, मी नंदिनी चौधरी। आज आपण धोडक्याचे थालीपीठ धपाटं करूया। खूप छान होतं, करून पहा। तीन नमुनीचे थालीपीठ आणि धपाटे। जोंधळ्याचं पीठ, ह्या चमच्याने एक चमचा डाळीचं पीठ, एक चमचा तांदळाचं पीठ, एक चमचा नाचणीचं पीठ। नाचणीचं माझ्याकडे पीठ आहे म्हणून घातले, नसलं तरी चालतं। कोथिंबीर बारीक चिरून घेतले, हिंग पावडर, आलं, मिरची, कढीपत्ता भरपूर घाला, ओवा, हळद, धने, जिरे, मीठ, दोडका, हिंग पावडर, हळद, आता पण मिक्सरला फिरवून घेऊया। तीळ घाला, छान लागतं थालीपीठ। एक 1.5 टेबलस्पून तीळ। मिक्सरला आलं लावताना कधी पण बारीक करून असं घाला, म्हणजे बारीक होतं, नाही तर तुकडे राहतात। धने, जिरे, कढीपत्ता, ओवा, मला आवडत असेल तर थोडंसं गूळ घाला, आवडत असेल तरच घाला। दोडका स्वच्छ धुवून घ्या आणि किसून घ्या। वरच्या शिरा काढू नका। पूर्ण दोडका किसून घेऊया। दोडका पहिला थोडंसं खाऊन बघा, कडू असेल तर टाकून द्या, चांगला असेल तरच वापरा। कडू दोडका विषारी असतो। मी मळून घेऊया। असं पसरट भांड घ्या, थोडस तेल लावून घ्या, गोळा करून घ्या आणि हातावर थोडस गोल करून घ्या। गॅस एकदम बारीक ठेवा। तापल्यानंतरच नाहीतर चिटकत, कापायला पाहिजे बघा, असं गोल फिरत। पाण्यात हात बुडवा, सवय झाल्यानंतर छान जमतं, थोडस सवय झालं हे बोट असतात ना। थोडस तेल सोडा, आणि खरपूस भाजून घेऊया। गॅस खूप मोठ करू नका, मेडियम करूनच भाजा, म्हणजे छान खरपूस भाजत, कच्च लागत नाही। हे पा, असं खरपूस भाजून घ्या म्हणजे छान लागत। एकच साइड भाजून घे। आपलं थालीपीठ तयार झालं, बोटावरचं थालीपीठ तयार झालं।
हे बोटावरचं थाली पीठ सोपा, हे पण पातळच असतं, थोडंसं प्रॅक्टिसनी जमतं, चवीला खूप छान लागतं आणि असं खरपूस पासून घ्या म्हणजे छान लागतं. कापड पाण्यात बुडवायचं, पांढरं कॉटनचं कापड आहे. थोडंसं पाणी, गोळा, थोडंसं पाण्यात हात बुडवा आणि तापा, म्हणजे हाताला चिटकत नाही आणि आपल्याला हवं थोडं पातळ करता येतं. तेल सोडा, थोडंसं पाणी सोडलं तरी चालतं, छान लागतं. गॅस मेडियम करूनच बघा, आहे असं खरपूस भाजून घ्या म्हणजे छान लागतं. तेल लावून घ्या, हाताला चिटकते वाटलं की थोडस तेलात बोट बुडवून घ्या आणि पूर्वी मजा ऊन था आणि दपाट पातेलच तळायचे, तेल कमी लागतो. गॅस बारीक करून असतं, खरपूस त्याला म्हणजे छान लागतो. थोडंसं तिरकं करा म्हणजे तेल सगळं गळतं त्यातलं. हे पा असं सोनेरी तळा म्हणजे छान लागतं.
मिरची आणि गाजराचं लोणचं, थालीपीठ,